नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बात। रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी असून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सभासत्वालाही 50 वर्ष पूर्ण होत आहेत। याचेच औचित्य साधून शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेतील सर्व शाखांमार्फत कृतज्ञता सप्ताह साजरा केला जाणार आहे। रयत शिक्षण संस्थेच्या सर्व विभागात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, चित्रकला रांगोळी स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन, तसेच शरद पवार यांच्या जीवन कार्यावर आधारित गेस्ट लेक्चर, वृक्षारोपण आणि इतर सामाजिक उपक्रमांचे आयोजित करून सर्व विद्यार्थी, पालक आणि एकूण सर्व समाजातील घटकांना यामध्ये सहभागी करता येणार आहे। याबाबतची सर्व माहिती लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल कामोठे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला आमदार बाळाराम पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, उद्योजक जयम म्हात्रे, संयोजक महात्मा फुले SCC कॉलेजचे प्राचार्य गणेश ठाकूर व इतर शिक्षक वृंद उपस्थित होता। रयत शिक्षण संस्थेसाठी शरद पवार यांचे कार्य हे विशेष मोलाचे आहे। त्याचबरोबर शरद पवार हे अष्टपैलू नेतृत्व असल्यामुळे त्यांचे काम इतर लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत 40,000 स्क्वेअर फूट मध्ये शरद पवार यांची महारांगोळी काढण्यात येणार असल्याचे आमदार बाळाराम पाटील यांनी या प्रसंगी सांगितले। आज आपल्याला जे आमंत्रित केलंय ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या 82व्या वाढदिवसाच्या औचित्य साधत जे योगदान पवार साहेबांनी गेल्या 50 वर्षांमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेलं आहे, त्या प्रत्यर्थ त्यांच्याप्रती संस्थेनं कृतज्ञता व्यक्त करावी अशा पद्धतीचा निर्णय रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलमध्ये घेतला गेला आणि त्या अंतर्गत संस्थेचे जे 5 विभाग आहेत त्या 5 विभागातील रायगड विभागाचं कार्यभार आम्ही मंडळी सांभाळतोय। तर या रायगड विभागाच्या वतीनं हे सारे उपक्रम आयोजित केलेले आहेत। विद्यार्थ्यांना ज्या ज्या वेळेला कुठल्या एखाद्या क्षेत्रात गती यावी या दृष्टीनं पवार साहेबांना वाटलं त्या त्या वेळेला त्यांनी संस्थेला त्या प्रांतामध्ये चटकन कसं ग्रीप मिळेल या दृष्टीनं काम केलेलं आहेत। संगणकाचं युग असेल, विज्ञानाचं युग असेल, त्यानंतर नव्यानं आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा ओढा वाढतो आहे, संस्थेच्या वतीनं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देणं असेल, अगदी CCCI-सारख्या अध्ययन अशा टेक्निकल संस्था, व्यवसायपूर्वक संस्था उभ्या करणं असेल, हे साऱ्या कामगिरीचा कुठेतरी आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि ती व्यक्तही केली पाहिजे म्हणून हा उपक्रम आहे। आम्ही मंडळींनी खरं तर सुरुवातीला 12 ते 18 असा हा सप्ताह आयोजित केलेला होता, पण राज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्यामुळे संस्थेनं हा उपक्रम 6 ते 12 असा साजरा करावा अशा सूचना दिल्या। 6 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे आपण 7 तारखेला काही ॲक्टिव्हिटी ठेवल्या नाही, पण 7 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत आणि या साऱ्याचा पारितोषिक वितरण आणि समारोप 16 तारखेला वाशीला विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये करायचा निर्णय आम्ही घेतला आणि त्या दृष्टीनं जी काही तयारी केलेली आहे, जे उपक्रम आहेत याच्यामध्ये कला आहे, क्रीडा आहे, विज्ञान आहे, सांस्कृतिक उपक्रम आहेत, या साऱ्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना गती मिळावी, त्यांच्या गुणवत्तेला प्लॅटफॉर्म मिळावा मिळावा म्हणून हा सारा प्रयत्न आम्ही करतोय। आणि त्या दृष्टिकोनातून रायगड विभागातील संस्थेचे आम्ही सारे कार्यकर्ते, संस्थेचे सारे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद, ज्या स्पर्धांचा उल्लेख मगाशी आम्ही केला त्या स्पर्धांमध्ये तज्ज्ञ असलेले आमचे रयत सेवक, रयत शिक्षण संस्थेचे सारे कार्यकर्ते या विभागातले, हे सारे एकत्र येऊन हा उपक्रम आम्ही साजरा करतोय आणि एक अतिशय नीटनेटका आणि वैविध्यपूर्ण असा हा सोहळा संपन्न होणार आहे। आपण बघायला गेलं तर विज्ञान परिषद रयतची जी निर्माण केली साहेबांनी, त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक आणि विद्यार्थी विज्ञानाच्या बाबतीत अतिशय सजग झालेले आहेत, विज्ञान प्रदर्शन आपण आयोजित करतो आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये रयतच्या विद्यार्थ्यांचा ठसा उमटावा या दृष्टीनं क्रीडा क्षेत्र आहे, मॅरेथॉन आहे, 200x200 फुटांची आदरणीय पवारसाहेबांची महारांगोळी आहे। पवारसाहेब म्हणजे केवळ राजकीय व्यक्तिमत्व नव्हे
तर जीवनाच्या साऱ्या अंगांना स्पर्श करणारे पवारसाहेब हे नेते आहेत. तर त्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातलं पवारसाहेबांचं राजकारणा पलीकडचे पवारसाहेब लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोचावेत ह्या सप्ताहाच्या निमित्तानं ज्या ज्या क्षेत्रात पवारसाहेबांनी काम केलेलं आहे, साधारण 51 क्षेत्रामध्ये पवारसाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये काम केलेलं आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांमधून सर्व विद्यार्थ्यांना एक उत्तम असे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर हजारो विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतील व त्यांच्या माध्यमातून शरद पवार हे सर्व लोकांपर्यंत पोहोचतील असे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या प्रसंगी म्हटले. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सर्वांचे नाटकी नेते म्हणजे खासदार शरद पवार साहेब, त्यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी साजरा होतो आणि त्यानिमित्तानं विशेष करून रयत शिक्षण संस्थेमध्ये फार मोठं असं चैतन्य आज पसरलेलं आहे. उद्या महाराष्ट्रात आणि देशात हा वाढदिवस साजरा होणार आहे. पण पवारसाहेबांचा वाढदिवस साजरा व्हायचा तर त्यांना म्हणजे प्रसिद्धी आम्ही द्यायचे अशातला नाही. त्यांची जीवनगाथा इतकी मोठी आहे की ते अगदी देशा भारताच्या बाहेर जगभर सुद्धा त्यांचा दुर्बळ आहे. पण ह्याच्यातून विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळून विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये पुढे यावे आणि तशा दृष्टीनं आम्ही त्या 5 विभागामध्ये ह्या स्पर्धा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात आपला रायगड जिल्हा जो आहे, रायगड विभाग जो आहे, तो 5 विभाग त्याच्या परिणामी त्याच्यामध्ये सुद्धा ह्या स्पर्धा वाढवल्या जातात. निबंध स्पर्धा, ओपन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आणि एक मोठं पोर्ट्रेटसुद्धा त्याच्यातनं काढलं जात आहे. या सगळ्या बाबतीत आमचं म्हणणं एकच आहे की विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने भाग व्हावा, भाग घ्यावा आणि विद्यार्थ्यांनी केलेली जी कला दाखवलेली आहे, मोठे उपयोग किंवा निबंधात किंवा विविध कला तर ही सुद्धा तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोचावी त्यासाठी प्रसिद्ध द्या अशी मला खात्री आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्राजक्ता कांबळेसह कोमल डांगे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.